हाय मित्रांनो, कसे आहात? अरे हो, माझ्या लक्षात आलंय, आज मी तुम्हाला एक विशेष ठिकाणी घेऊन जाणार होतो आणि आपल्या MGM क्लोडेल स्कूलच्या वतीने, कला विभागाच्या वतीने आज मी तुम्हाला एका सुंदरशा चित्रकला प्रदर्शनाला भेट देण्यासाठी घेऊन जाणार होतो. माझ्या लक्षात आहे आणि तुमच्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी आणि तुम्हाला या विषयामध्ये जास्तीत जास्त ज्ञान अवगत व्हावं आणि तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी नवीन शिकायला मिळावं, हा उद्देश ठेवून मी तुमच्यासाठी एक सुंदर चित्रकला भेटीचं आज आयोजन केलेलं आहे. चला तर शाळेचे विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण जाऊयात चित्रकला प्रदर्शन भेट द्यायला MGM आर्ट गॅलरीमध्ये. आर्ट गॅलरीमध्ये आणि या गॅलरीमध्ये आपण आज चित्र प्रदर्शन बघणार आहोत आणि हे जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे माय कॅनव्हस आर्ट यांच्या वतीने हे चित्रकला प्रदर्शन आज आयोजित केलेलं आहे. हे स्पर्धा जे आहे माय कॅनव्हस म्हणजे एक चित्रकला क्लासेसच्या वतीने आज या चित्रकला प्रदर्शनचं आयोजन केलेलं आहे. चला तर आपण गॅलरीकडे जाऊ. आर्ट गॅलरीमध्ये आपण बघू शकता की अतिशय सुंदर ह्या ठिकाणी चित्र प्रदर्शन लागलेलं आहे. तर आज मी तुम्हाला चित्रकलेमध्ये कुठल्या किती प्रकारच्या पेंटिंग आहेत, कशा स्वरूपाच्या पेंटिंग आहेत, या सर्व पेंटिंगची माहिती देणार आहोत. सुरुवात करूयात कोणत्याही पेंटिंगची. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण बघणार आहोत की गणेशाची सुरुवात असते, तर आज ह्या पेंटिंगची सुरुवात देखील सुंदरशा गणेशाच्या चित्राची सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर कॅनव्हास पेंटिंग या ठिकाणी केलेली आहे. कॅनव्हासवर एक चित्रपूर्ती या ठिकाणी केलेली आहे. या पेंटिंगमध्ये आपल्याला आज सगळ्या प्रकारच्या पेंटिंग पाहायला मिळणार आहे. बघू सगळ्या सुंदर या नेचर पेंटिंग केलेलं आहे. कॅनव्हास नेचर पेंटिंग, फ्लॉवर्स पेंटिंग केलेलं आहे. नेचर पेंटिंगमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत हे आपण देखील बघू शकता. प्रिंट मीडियमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सुंदर पेंटिंग केलेलं आहे. यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये देखील आपण बघू शकता की किती सुंदर ह्या ठिकाणी घटकांची पेंटिंग केलेली आहे. ऑब्जेक्ट ड्रॉइंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये 3D ऑब्जेक्ट ड्रॉइंग केलेलं आहे. नेचर पेंटिंग आहे, आपण बघू शकता. या ठिकाणी स्टेपलिंगच्या माध्यमातून केलेली पेंटिंग आपल्याला पाहायला मिळेल, अतिशय सुंदर. आपण या चित्रामध्ये बारकाईत जर बघितलं तिथे सुंदर या ठिकाणी हत्तीचं चित्र आहे जसं मग त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बारकाईत बघताना कलर कॉम्बिनेशन कसं केलेलं आहे, कलर पॅचेस वगैरे कसे केलेले आहेत हे आपल्याला ह्या पेंटिंगमधून पाहायला मिळेल. यासोबत या ठिकाणी अतिशय चांगल्या भावमुद्रेमध्ये गौतम बुद्धांचं पेंटिंग ध्यान मुद्रेमध्ये बसलेली ही पेंटिंग आपल्याला पाहायला मिळेल. या पेंटिंगसोबत त्याच्यावर जे कलर्स टोन आहेत, जे छटा आहे, किती सुंदर प्रकारे या ठिकाणी टेक्स्चर्स आणि कलर कॉम्बिनेशन वापर केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता की ह्या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ड्रॉइंग आहे ज्याच्यामध्ये एक सुंदरसा फ्लॉवर पॉट पॅचवर्कच्या माध्यमातून आणि नाईट पेंटिंगच्या माध्यमातून हे पेंटिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि किती सुंदर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहेत, कलर कॉम्बिनेशन आहे, कलर स्किल असेल, कम्पोजिशन असेल, हे सगळे पेंटिंग आपल्याला पाहायला मिळू शकतात. यानंतर आपण बघू शकता की सुंदर ह्या ठिकाणी हॉर्स पेंटिंग आहे. या सात प्रकारच्या घरामध्ये आता आपल्याकडे वास्तुशास्त्राप्रमाणे देखील ह्या घरामध्ये सात घोड्यांचे पेंटिंग लावलेले आहेत. आपण बघू शकता ह्या ठिकाणी फ्री हँड स्केचेस डिझाईन आहेत. बघू शकता की जे गोल्डन कलरमध्ये जे पेंटिंग केलेले आहेत अगदी फिश आहेत आणि ते फिशवर आधारित केलेले सगळ्या पेंटिंग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी रंग माध्यम असेल, कंपोजिशन असेल किंवा ब्रशेस स्ट्रोक असतील. आता हे जे पेंटिंग आहे या पेंटिंगमध्ये तुम्हाला फारसं काही दिसणार नाही, परंतु हे एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही आकार नाही, निराकार केलेले आहेत. तर हे देखील एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचे फॉर्म आहेत. आपल्याकडे फिगरेटिव्ह आणि नॉन फिगरेटिव्ह असे दोन प्रकारच्या पेंटिंग असतात. ज्याच्यामध्ये फिगर वापरले जातात त्याला फिगरेटिव्ह पेंटिंग करतात आणि ज्याच्यामध्ये फक्त शेपचा वापर केला जातो अशा न आपण ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आपल्या देखील पाहिजे. बघू शकता सुंदर अतिशय रंगयोगामध्ये फॉर्स पेंटिंग केलेलं आहे. अतिशय सुंदर ह्या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी फ्लॉवर्स पेंटिंग केलं आहे. आपण ह्या ठिकाणी बघू शकता की 3D पण केलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण गणपतीच्या अध्यावर श्लोकांच्या माध्यमातून केलेले ह्या ठिकाणी पेंटिंग आहे. आपण बघू शकता की हे कलरचे पॅचेस आहेत हे पूर्ण 3D केलेले आहेत. म्हणजे जो सरफेस आहे त्या सरफेसपेक्षा कलरच्या माध्यमातून एक 3D लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पूर्ण वॉर्म कलर स्कीम आपल्याला जर पेंटिंगमध्ये बघितलं तर एक पूर्ण वॉर्म कलर स्कीम आपल्याला ह्या पेंटिंगमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर हे अतिशय सुंदर लँडस्केप
कलर कॉम्बिनेशन आहे, हे सुंदर रंगयोजन जे आहे ते आर्टिस्ट त्या जागेवर बसून प्रत्यक्ष त्याचं निरीक्षण करून असे पेंटिंग केली जातात, तर आपल्याला याच्यामध्ये लँडस्केप पाहायला मिळेल. आणि हे जे कलरचे टोन आहेत, हे जे बारकाईने जे दिसत आहेत, नॉर्मल हे कलर इथे या ठिकाणी फ्लॅट कलर आहे आणि इथे पॅच वर्क कलर आहे. म्हणजे पेंटिंगमध्ये आपल्याला जो भाग दिसतोय तो सरफेस आणि फ्लॅट थ्रीडी इफेक्ट जेव्हा करायचे तेव्हा टेक्चर या ठिकाणी वापरले जाते. मग ते ब्रशच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कार्सोर पेंटिंग आहे. म्हणजे आजची ही जी पेंटिंग आहेत बरोबर साधारणतः 30 ते 60 वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांनी केलेली हे सगळे पेंटिंग आहेत. आणि हे एका क्लासेसच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी मात्र खूप सुंदर या ठिकाणी रंगयोजन केलेले आहेत. आपण बघू शकता की हे फिगरेटिव्ह पेंटिंग कशा स्वरूपाची असते. पेंटिंगमध्ये फुलाच्या रंगामध्ये शेप, रंग, पोट, टेक्स्चर्स हे सगळे माध्यम ह्या पेंटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आपण दूर दूर बघितलं तर आपल्याला पाहता चिन्ह पेंटिंगमध्ये काहीही कळणार नाही. आपण बघू शकता की गोगुंदाचा फेस या ठिकाणी केलेला आहे. अतिशय सुंदर रंगयोजना केलेली आहे सुंदर ह्या ठिकाणी. यानंतर आपण ह्या पेंटिंगमध्ये बघणार आहोत, म्हणजे ह्या ठिकाणी चित्रकलेला कुठली जात भाषा वगैरे काही नसतं, परंतु आपल्या आपल्या धर्मामध्ये आपण कसं चित्र प्रदर्शन करतो. नमो हरि अंतानाम, नमो सिद्धानाम, नमो आर्यानाम, नमो वज्जानाम, नमो वय समाहनम. म्हणजे अतिशय सुंदर या ठिकाणी जैन धर्माचे रिलेटेड सिम्बॉलिक पेंटिंग या ठिकाणी केली आहे. आपण पाहता की या ठिकाणी दिसेल की जाती धर्म कुठलेही नाही, सर्व समाज एकत्र आहे. आणि पेंटिंगमध्ये देखील आपण दाखवतोय की या ठिकाणी गौतम बुद्धाचं पेंटिंग आहे आणि या ठिकाणी ओम देखील आहे. म्हणजे हे माणसा माणसामध्ये आपण भगवंताने जे केलेले आहे सगळे एकरूप आहे सरसजी. यासोबत हे पेंटिंग दिसत आहेत, अतिशय सुंदर रंगयोजन जे आहे. आपण ह्या ठिकाणी कलर स्कीम बघताय, हे फक्त पॅचेस आहेत, ब्रशचे जे स्ट्रोक्स वगैरे जे आहेत या स्ट्रोकच्या माध्यमातून केलेले हे सर्व कॅनव्हास पेंटिंग आपल्याला पाहायला मिळेल, नॉर्मल पेंटिंग. यासोबतच या पेंटिंगमध्ये आपण बघू शकतो की ॲक्सेप्ट पेंटिंग आहे. तर या पेंटिंगमध्ये विषय समजायला खूप वेळ लागतो. जेव्हा बारकाईने तुम्ही या पेंटिंगमध्ये बघाल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी पाहायला मिळेल. आणि एकत्र फिगर नाही, बटरफ्लाय पेंटिंग, नेचर पेंटिंग आहे, रंगात या ठिकाणी केलेला आहे. यासोबतच अतिशय सुंदर या ठिकाणी रंग कॉम्बिनेशन पूर्ण आहेत, बर्ड्स केलेल्या आहेत, त्याचे जे छटा आहेत पेंटिंगच्या या आपल्याला पाहायला मिळतील. यासोबत हे पेंटिंग पोर्ट्रेट केलेले आहे, पाहता क्षणी आपल्याला दिसणार नाही नेमकी काय केलेलं आहे, पण हे सगळं एक लेडीचा सुंदर असा चेहरा या ठिकाणी पेंटिंग केलेला आहे. आणि त्याच्यावर जे शेड अँड लाईट आहे त्या रंगांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी चित्र प्रदर्शन आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो. की तुम्हाला ह्या चित्रकला प्रदर्शनामधून किती प्रकारचे पेंटिंग असतात या ठिकाणी. यासोबत हा सर्वात माणसा अतिशय सुंदर या ठिकाणी बघाल की या पेंटिंग म्हणजे नॉर्मल आपण जे आपले मुलं आपल्या कॉलेजमध्ये खेळतात, सायकल खेळतात, त्यांचा बॅक साईडने घेतलेला हा एक व्ह्यू आहे. त्या दोघांमधलं कॉम्बिनेशन काय आहे, सुंदरसं असं पेंटिंग केलेलं आहे. आपण ह्या पेंटिंगसोबत बघणार आहोत की ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, सगळं कलरच्या माध्यमातून केलेलं आहे. याच्यामधून गतिविधी आपल्याला पाहायला मिळते, फोर्स जाणवतो आपल्याला या पेंटिंगमधून, वादळ निर्माण होत आहे. कारण की प्रत्येक चित्रकाराची एक प्रत्यक्ष वेगळी शैली असते, प्रत्येक माध्यमातून तो कोणी पॅचवर काम करतो, कोणी कुणाला फिनिशिंगमध्ये काम करायला आवडतं, कुणाला ड्रॉईंग आवडतं. अति सुंदर आहे हे, अतिशय लहान विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, त्याचं स्वप्न आहे. त्याच्या स्वप्नामध्ये काय आहे की त्याला त्याला असं कार लाईन तरी हात लावायचं. आपण हे चित्र त्याच्या पाठीवर उभारून केलेलं पाहिजे. तसंच हे सुंदरसा निसर्ग चित्रण आहे. यासोबतच अतिशय ह्या ठिकाणी कलात्मक पेंटिंग आहेत. आणि या पेंटिंगसोबत आज आपल्यासोबत ज्यांनी हे पेंटिंग ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्यांनी आपल्यासोबत पेंटिंग ऑर्गनाईज केलेलं आहे, तर या क्लासेसच्या संचालिका मॅडम ज्यांच्यामुळे आज हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे, खूप खूप धन्यवाद मॅम. खरं तर आज हे जे प्रदर्शन आपण बघतो आहे इन्फिनिटर आर्ट क्लासेसच्या वगैरे हे स्पर्धा आयोजन केलेलं आहे. स्वतः मॅडम आर्टिस्ट आहेत. मॅडम आपलं खूप स्वागत, खूप सुंदर ह्या ठिकाणी प्रदर्शन आहे. तर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करतो. थँक्यू सो मच फॉर हॅविंग मी हियर. और आर्ट एक ऐसी चीज़ है जो स्ट्रेस रिलीज है, जो इंस्पिरेशंस देती है, जो मोटिवेशंस देती है, और अपना माइंड को एक अलग दिशा और डायरेक्शन देती है, फ्रीडम देती है. तो मुझे ऐसा लगता है कि आर्ट कहीं ना कहीं वैनिश हो रहा है, तो यही एक जरिया है जिससे हम सबको मैसेज देते हैं कि प्लीज़ आर्ट कंटिन्यू रखिए, जो भी प्रोफेशन करिए लेकिन आर्ट थोड़ा सा करते रहिए बीच बीच में, विच रियली गिव्स यू प्लेजर. थैंक यू. यहाँ पे 10 साल से 10 इयर्स से 60 इयर्स तक की लेडीज हैं जिन्होंने पेंटिंग किया. और ये जो एक एग्जीबिशन जो आज प्रेजेंट हो रहा है तो उसको बनाने के लिए कितने टाइम से आप कितने महीनों से सुपर वर्क कर रहे हैं? 3 मंथ्स का वर्क है. थैंक यू सो मच ज्योति मैम. आर्टिस्ट है अपने अरुमा के फेमस आर्टिस्ट है, उनकी ओर से आज ये आर्ट एग्जीबिशन है. चलो हम कंटिन्यू करते हैं. थैंक यू मैम. त्यानंतर आपण बघणार आहोत, इथं असे फ्लॉवर पेंटिंग केलेलं आहे, चित्र आहे, प्रत्येकाचं विशिष्ट आहे.
हे जे 3D वर दिसत आहेत कॅनव्हासवर, म्हणजे आपण जे फेविकॉल वापरतो त्या फेविकॉलचे हे जे थ्रेड आहे, म्हणजे नॉर्मल फेविकॉल टाकून त्याच्यापासून जे शेप अमूर्त शेप तयार झालेले आहेत त्या शेपच्या माध्यमातून केलेलं पेंटिंग आहे. तेव्हा अशा पेंटिंगला आपण 3D पेंटिंग म्हणतो. या पेंटिंगमध्ये देखील आपण बघू शकता या ठिकाणी एक सूर्योदय आहे, एक सूर्यास्त आहे, दोघांमधलं काय वातावरण आहे. या पेंटिंगमध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत एक सकाळचा सूर्योदयामध्ये सकाळी सकाळी जसे पक्षी उठतात संध्याकाळची वेळ आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा दोन पार्ट दिसेल. म्हणजे चित्रकाराला रंग रूप भाषांसोबत कुठलेही माध्यम त्याच्याकडे जेव्हा येतात हे देखील बघतो. अतिशय सुंदर असं या ठिकाणी नक्षीकामामध्ये डिझाईन आणि फिगरेटिव्ह पेंटिंगमध्ये डेकोरेटिव्ह पेंटिंगच्या माध्यमातून केलेले दिसले भगवान कृष्णाचं सुंदरचं पेंटिंग ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. आपण ह्यासोबत पेंटिंग बघू शकता की कशा कशा प्रकारचं पेंटिंग आहे. या ठिकाणी फ्लावर पेंटिंग आहे, हे पेंटिंग आपण बघणार आहोत. पेंटिंगमध्ये जे रंग वापरले आहे त्या रंगाचे जे स्ट्रोक्स आहेत ते स्ट्रोक देखील आपल्याला काहीतरी शिकवतात. म्हणजे प्रत्येक चित्रामध्ये जेव्हा फिगरेटिव्ह पेंटिंग असतात त्याच वेळेस आपल्याला विषय कळतो, परंतु अशा ज्या ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग असतात तर चित्रकाराला आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे, त्याची काय भावना आहे, त्याला काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न करतात. हे देखील पेंटिंग आपण या ठिकाणी बघू शकता. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग या ठिकाणी केलेलं आहे, ते देखील या ठिकाणी 3D पेंटिंग केलेलं आहे बघू शकता. अतिशय सुंदर या ठिकाणी याच्यामध्ये 3 पार्टमध्ये केलेली पेंटिंग आहे. यानंतर आपण बघू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी घरामध्ये आपण कॉरिडॉर असेल, गॅलरी असेल, या ठिकाणी अशी पेंटिंगची योजना करू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकता एक मार्बल पेंटिंग आहे. सगळ्या पेंटिंगमध्ये हा एक प्रकार दिसतो, आपल्याला जे स्प्रेड वगैरे दिसतात हे मार्बल टाईप केलेले हे पेंटिंग आहे. त्या पेंटिंगवर केलेले आहे, एक प्रिंट मेकिंगचं माध्यम आहे. सगळ्या पेंटिंगमध्ये याचं जे स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीचं पेंटिंग आणि जी विद्येची देवता आहेत अशी सरस्वती माता असे सुंदर या ठिकाणी व्यक्तिचित्र सुंदरचं पूर्ण माध्यमातून ऑइल कॅनव्हासवर केलेलं माध्यम आहे. पेंटिंगमध्ये मोस्टली आपण ॲक्रिलिक कलर आणि ऑइल कलर असे दोन प्रकारचे वापरले जातात. तर ज्याची सुरुवात प्रसिद्ध चित्रकार राजा रायमेव वर्मा यांनी अतिशय सुंदर पहिलं व्यक्तिचित्र आणि ऑइल माध्यमामध्ये केलेले आहेत त्याचीच व्हिडिओ कॉपी ह्या ठिकाणी सुंदर सगळ्या चित्रकाराने रेखाटलेली आहे. आपल्या मनामध्ये काय विचार चालू असतात, अलिप्त विचार, स्वतंत्र फ्रीडम असे विचार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. ज्याच्यामधून माणूस जसा सैरभैर फिरतो तसे हे रंगांची छटा देखील आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर हा शेड अँड लाईटचा भाग आहे, हा नाईट इफेक्टचा भाग आहे. या पेंटिंगमध्ये आपण बघू शकता की हे पेंटिंग पाहता चिन्ह तुम्हाला हे वेगवेगळ्या रंगांचे पॅचेस दिसतात, परंतु हे पेंटिंग पाहिल्यांदा पाहत असताना जर आपण अलगद डोळे मिटवले तर तुम्हाला याची जी शार्पनेस आहेत किंवा डिटेल्स आहेत, एक रात्रीचा प्रसंग आहे, नाईटला आहेत आणि पूर्ण पेंटिंगचे रंग त्या पाण्यामध्ये इफेक्ट रिफ्लेक्शन पेंटिंग आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर हा सुंदरचा हा व्यक्त करणारं एक आजीचं रूप आहे. आजी अतिशय सुंदर मोगऱ्याची माळा बनवते आणि ते त्यांचं इथे ह्या ठिकाणी केलेले चित्रण आहे. म्हणजे एक चित्रकार किती वेगवेगळ्या अँगलला विचार करतो. म्हणजे चित्रकारा जगातला असा एकमेव व्यक्ती आहे की त्याच्या मनाला वाटेल ते जो ह्या ठिकाणी रेखाटून करू शकतो, त्याची विचार कोणी करू शकत नाही. आणि म्हणून भगवंताने चित्रकाराचं रूप बनवलेलं आहे की त्याला जे हवा असेल तो मनासारखं करू शकतो. कुठलाही डॉक्टर मनासारखं करू शकत नाही, चित्रकार मनासारखं करू शकतो, पण चित्रकार त्याला हवं त्या ठिकाणी तो म्हणजे अंतरात जाऊ शकतो, विश्वास जाऊ शकतो, वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. सुंदर असं रंग माध्यमातून केलेली नेचर पेंटिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ह्या ठिकाणी जे एक्झिबिशन बघितलं आहे तर नक्कीच या चित्रामुळे आपल्यामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी, चित्रकलेबद्दल आपली जास्तीत जास्त उत्सुकता वाढावी, प्रेम वाटावे, आपुलकी वाटावी आणि आपल्या चित्रकलेमध्ये सगळे जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त व्हावे हा उद्देश आपल्या हा समोर हे चित्र प्रदर्शनचं भेट आपल्याला आज घडवलं. मला माहिती आहे की आपण घरी बसलेला आहात, आपण ह्या एक्झिबिशनला येऊ शकला नाही, परंतु आपल्या शाळेच्या वतीने कला शिक्षकाच्या वतीने आपल्याला हे सुंदर चित्र प्रदर्शन ह्या ठिकाणी मी आपल्याला दाखवलं, नक्कीच आपल्याला आवडलं असेल मी अशी अपेक्षा करतो. आणि आपली प्रतिक्रिया आपण मला जरूर कळवावी. धन्यवाद.